विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या उक्तीप्रमाणे या गुरुजनांचा सत्कार होणं आदर होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र शिक्षक प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी अनेक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा करते आणि या शिक्षकांचा उत्तराई होण्याचा एक नवीन मार्ग उत्तराई होण्याचा एक नवीन उक्ती हे शिक्षक काँग्रेस कमिटी राबवत असते। आपण आज या दिमागदार सोहळ्याला इथं आलेलो आहोत आणि या दिमागदार सोहळ्याची आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवभैया गंभीरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपण जो हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा ठेवलात म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षकांप्रती उत्तराई होणं हे शक्यच नाही। शिक्षकांचा सन्मान करणं जितकं आपल्या हातात आहे परंतु त्याची उत्तराई होऊ शकत नाही। आपण जन्मोजन्मी त्यांचं ऋण आपण फेडू शकत नाही, तरीसुद्धा आपण एक छोटासा हा कार्यक्रम घेतलात, यामागचा नेमका काय उद्देश आहे? शिक्षक संघटनेचं कर्तृत्व म्हणजे फक्त अन्यायाच्या विरोधात लढा देणं इतकंच नाही, तर पहिल्यांदा कर्तव्याशी जागा आणि मग हक्क मागा या ब्रीदवाक्यावर आमची संघटना चालत असते। त्यामुळं या ब्रीदवाक्याला मानून वाडीतांड्यावर वस्तीवर काम करणारे आमचे गुरुजन बांधव जे राज्य आणि जिल्हा परिषद पुरस्कारापासून वंचित राहतात त्यांनासुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन एका सेवाभावी मान या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून त्यांचा सत्कार होतो। त्यांच्या पाठीशी संघटनेनंसुद्धा एक आदर्श निर्माण व्हावा, सर्व गुरुजन त्यांचा आदर्श घेऊन वाडी वस्तीवर अशाच पद्धतीचं काम करावं आणि त्यांनासुद्धा गुणवत्तेची एक गुणवत्ता वाढवण्यासाठी धडपड करावी, हा एक प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही या गुरुजनांचा सत्कार या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून घेतला आहे। खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण शिकलात आणि शिकवलात सुद्धा, आता हा संघर्ष करण्यासाठी म्हणजे संघर्ष कुठला आला तर शिक्षकावर होणारे अन्याय असतील किंवा शिक्षकांच्या इतर मागण्या प्रलंबित मागण्या असतील त्या मागण्या मागण्यासाठी आपण संघटन निर्माण केलात, तर ह्या संघटनाची पुढची दिशा काय असणार आहे? या ठिकाणी आपण शिक्षणाच्या आपलं जे नोकरी आहे तर विद्यार्थी टिकले तर नोकऱ्या टिकतील, त्यामुळं आधी गुणवत्ता देणे शासनाचे वेळोवेळी जे काही आदेश आहेत त्याचं पालन केलं पाहिजे। परंतु जे शासनाचे चुकीचे निर्णय आहेत, आपण या ठिकाणी जर वारसा सावित्रीबाईंचा चालवत असू, महात्मा फुलेंचा चालवत असू, जिजाऊंचा चालवत असू आणि शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असू, तर आपण अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे। जर देशाचं आधारस्तंभ आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना म्हणून पाहत असू तर त्या आधारस्तंभापुढे आदर्श ठेवायचा असेल तर आमचे गुरुजीसुद्धा आदर्श असले पाहिजेत। शिक्षणाबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये जे होणारे चुकीचे बदल आहेत त्याचा विरोधसुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गुणवत्तेला तर आमची साथ आहेच, गुणवत्ता देण्यासाठीच आमची या ठिकाणी नियुक्त्या झालेल्या आहेत, परंतु या गुणवत्ता देत असताना आमच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या रास्त मागण्या आहेत, ज्या बदल्यामध्ये असणाऱ्या त्रुटी असतील, वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटी असतील, चट्टोपाध्यायामध्ये असणाऱ्या त्रुटी असतील, या ज्या शासनाकडून राहिलेल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्यायाच्या विरुद्ध लढत राहिलं तर न्याय मिळतो आणि त्यासाठी न्याय मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती घटना आम्ही या ठिकाणी अंगीकार करून आधी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम वाडी वस्त्यावर करतो, परंतु त्या वाडी वस्त्यावरील विद्यार्थ्यांनासुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्या गुरुजनांनासुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांच्यावरसुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी ही संघटना ज्वलंत जे प्रश्न आहेत ते ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी ज्वलंत काम करण्याचं काम करते। बरं, आता एक शेवटचा प्रश्न, आपण आता तसे म्हणलात की खरी गुणवत्ता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येच आहे, परंतु आज जर बघितलं तर आपण तर खाजगी शाळांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संबंध देशभर पसरलेलं आहे आणि या जिल्हा परिषदांच्या शाळा जिवंत राहण्यासाठी आपल्या संघटनेचा काय प्रयत्न असणार आहे? कसं आहे, शासनानं या ठिकाणी आपण जर शासनाकडे नोकरीची मागणी करतो आहे परंतु सरकारी दवाखाना म्हणलं की कुणी जात नाही, सरकारी शाळा म्हणलं की कुणी बसत जात नाही, एसटी सरकारी म्हणलं की त्यामध्ये कुणी बसत नाही। जोपर्यंत आम्ही सरकारी शाळेमध्ये आमचे विद्यार्थी पाठवणार नाही तोपर्यंत नोकऱ्या निर्माण होणार नाही आणि सरकारी शाळेमध्ये गुणवत्ता नाही हे चुकीचं आहे, कारण आत्तापर्यंत जर तुम्ही सर्वे केलात, खरा ओरिजिनल सर्वे झाला पाहिजे आणि जर सर्वे केलात, जर जेवढे अधिकारी झालेले आहेत, या देशाचे मुख्यमंत्री झालेले आहेत, देशाचे पंतप्रधान जे झालेले आहेत, हे सर्व जिल्हा परिषदेच्या आणि शासनाच्या शाळेत शिकून झालेले आहेत आणि म्हणून खरी गुणवत्ता
वाडी तांड्यावरील विद्यार्थ्यामधील जी गुणवत्ता आहे आणि सर्व गुणसंपन्न, फक्त पोपटपंची नॉलेज या ठिकाणी आमच्याकडे दिलं जात नाही तर सर्व गुणसंपन्न सर्व क्षेत्रामध्ये जे त्या ठिकाणी विद्यार्थी घडलेले आहेत किंवा जे आदर्श निर्माण झालेले आहेत ते जिल्हा परिषद शाळेतीलच विद्यार्थी आहेत. परंतु आमची जी जाहिरात आहे, मार्केटिंग करण्याची जी जबाबदारी जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधीकडे आहे, ते कुठंतरी कमी पडत आहेत. लोकप्रतिनिधींनी गुणवत्तेची खरी जबाबदारी, खऱ्या जर परीक्षा घेऊन या ठिकाणी निवडली तर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक हे वशिक्यावरील शिक्षक नाहीत, तर या डिग्र्या घेऊन ओरिजिनल परीक्षा देऊन पास झालेले आहेत. आणि म्हणून जे आडात असेल तर पौऱ्यात येतं. म्हणून आमच्या गुरुजीच मुळात हुशार असल्यामुळं ते ज्ञानार्जन करण्याचं काम, ज्ञान देण्याचं काम हे विद्यार्थ्यांना करतात. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता नंबर एक आहे आणि म्हणून ती पट वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणी मागच्या काळात केलेलं आहे. आणि म्हणून आज लातूर जिल्ह्याचं आपण उदाहरण घेतलं तर लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षकांचे पदं निर्माण होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून लोकांनीसुद्धा जर आपल्या पुढच्या भावी पिढीला सरकारी नोकऱ्या पाहिजे असतील तर सरकारी शाळा, सरकारी दवाखाने आणि एसटी महामंडळ टिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच आपण पाहू शकता इथं असणारे जे हे गुणवंत, प्रज्ञावंत आणि शिलवंत शिक्षक आहेत, या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा, या शिक्षकांप्रती उत्तराई होण्याचा सोहळा आज महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवला गेला आहे. खूप सुंदर असा सोहळा इथं झालेला आहे. खरं पाहिलं तर यांचं उत्तराई होणं शक्यच नाही, म्हणून तरी मेल्यावर पुन्हा एकदा तुझ्या ठाई रुजू दे, माझ्या कातडीचे जोडे पुन्हा तुझ्या पायी वाजू दे, असं सुद्धा शिक्षकाप्रती म्हणलं जातं. कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.